नमस्कार, टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पीएम किसान योजनेबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। 11वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन नोंदणी ही चालू आहे। तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण पाहूया। सध्या शेतशिवारात रब्बी हंगामाची लगबग सुरू असली तरी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याचेही वेध लागलेले आहे। यंदाच्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने या योजनेचा 10वा हप्ता 10,99,68,686 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता। असे असले तरी या हप्त्याला 1 महिन्याचा उशीर झाला होता, पण 11व्या हप्त्यासाठी जमा करण्याची तयारी सुरू झाली आहे। सध्या पीक काढणीची गडबड आणि आगामी खरीपात शेतकऱ्यांची गरज ओळखून 15 एप्रिलपर्यंत या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे। याकरता 20,000 कोटी खात्यावर वर्ग केले जाणार आहे। तर या योजनेचा आत्तापर्यंतचा खर्च हा 2 लाख कोटीच्या घरात जाणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करणारी ही पहिलीच योजना आहे। आता शेतकऱ्यांना EKYC ची मुदत ही वाढवल्याने दिलासा मिळालेला आहे। पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थ्यांना EKYC हे करावे लागणार आहे। यापूर्वी शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत ही देण्यात आली होती, पण शेतकऱ्यांचा प्रतिसादच नव्हता, त्यामुळे EKYC केल्याशिवाय 11वा हप्ता मिळणार नाही असे धोरण ठरवण्यात आले होते। पण आता यामध्ये वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना 22 मेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। पीएम किसान योजनेत अनौपचारिक कार्याने 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती। आता या योजनेचा 11वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहे। आता या योजनेत नव्याने होता येणार आहे योजनेमध्ये सहभागी। अनेक शेतकरी हे विविध कारणामुळे अद्यापही योजनेपासून दूर आहेत, तर बोगस असे योजनेचा लाभ घेत आहेत याची पडताळणीचे काम सुरू असून ज्यांनी पात्रता नसतानाही लाभ घेतला आहे अशांना पहिल्या हप्त्यापासून ही रक्कम केंद्र सरकारला परत करावी लागणार आहे। ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा महसुलाच्या कर्मचाऱ्याचे ही रक्कम द्यावी लागणार आहे। जर कुणाला नव्याने सहभाग नोंदवायचा असेल तर मात्र महसूल विभागाकडे अर्ज करावा लागणार आहे। अर्ज करताना बँक खाते, आधार आणि महसूल नोंदी व्यवस्थित भरा। एकाच लागवडी योग्य जमिनीच्या नोंदीत एकापेक्षा जास्त प्रौढ सभासदाची नावे नोंदवल्यास या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रौढ व्यक्ती स्वतंत्रपणे लाभासाठी पात्र ठरणार आहे। काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी 1-55-261 किंवा 011-24-306-606 ह्या हेल्पलाईन क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करावा। अशाच प्रकारे शेतीविषयक व पीक विम्यासंदर्भात पीएम किसान योजनेसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।